थोड़े चार ही दिवसानंतर सरकार तुम्हाला आरक्षण देतील असा विश्वास आहे का? समिति गठित होत नाही। सरकार धनगर समाजाला डिसेंबर पर्यंत आरक्षण घोषणा करणार आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं? फसवणूक आमच्या दोघांची, धनगर बांधवांची पण मराठा बांधवांची फसवणूक। 20 दिवस आम्हाला दिले, 40 दिवस त्यांना दिले, 50 दिवस वर्षानं पिढ्यानं पार हेच चाललंय। बघतो आम्ही दोघं पण आता सरकार काय करतंय। आम्ही जर दोघं एक झालोत ना तर आरक्षणच द्यायला लग्नाला दोघांना पण बघूयात। ज्या मराठा आंदोलकांवर मारहाण झाली त्याच्याबद्दल सरकारने एक कारवाईचं आश्वासन दिलंय का? आणि जर दिलं असेल त्यात काय प्रगती झालेली आहे? काहीच नाही, आणखीन काहीच नाही। 2 दिवसात म्हणले होते, आता त्याला 22 दिवस झाले, म्हणजे बहुतेक 11 दिवसात। आता सरकारने जर कारवाई केली नाही तर तुमची भूमिका काय असेल? सरकारने त्याला कारवाई करायला लागली। पाटील, तुम्ही सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय, सरकारने 40 दिवसानंतरही आरक्षण न दिले ते आपली पुढची भूमिका काय असणार आंदोलनाची? हो, शिंदे फडणवीस सरकारने हैदराबादला पथक पाठवलं होतं। पाटील सापडले, तर असं दावा करण्यात येतोय की त्या पथकाला पुरावे सापडले नाही, तर त्याच्यावर तुमची काय भूमिका? त्यांनी सांगितलंय 5000 पुरावे सापडले, कायदा पारित करायला आधार लागत होता, आधार मिळालाय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, त्याला धरून 100% आरक्षण मिळालं। बरं, ऐका ना, मराठा आरक्षण तुम्ही ओबीसी मधून मागताय, मग ओबीसीवाले पण संघर्ष करणार आहे, त्यांच्या त्याच्यामधून दिलं तर संघर्ष करणार नाही, म्हणजे तुमचे या बाबत काम अहो म्हणू शकत नाहीत। ओबीसी बांधवाचा आमच्या गावात एक जीव आहे सगळ्यांचा, हे वरचे म्हणतात म्हणून थोडा संघर्ष होणार आहे, असं होत नसतं। ओबीसीतूनच देणार आहे ना आरक्षण? पाटील, मराठा आरक्षणाची जेव्हापासून हाक पुकारली तेव्हापासून अनेक समाज इतर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे, याबद्दल काय सांगाल? आमचं आम्ही मागतो, आम्ही ओबीसी मध्ये 1923 पासून आम्हाला आमचं पाहिजे, आरक्षण त्यांच्याकडे, आम्ही म्हणतो त्यांच्याला धक्का नाही लागला पाहिजे, पण आमचं आहे ते आम्हाला द्या, तुम्हाला 14% दिलेलं आहे, उर्वरित आमचं आहे, एवढंच मते। आणि त्या ओबीसी बांधवात आता मन परिवर्तन व्हायला लागले, ते 100% मागणी केली होती।